चावचाव चालू आहे त्याचा चावचाव. अरे म्हणजे मला काही कळलंच नाही इथे तू म्हणजे बोलायचं इथेच बोलायचं ना. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 3 10 वीकेंडच्या चावडीमध्ये शोचे होस्ट महेश मांजरेकरांनी गायत्रीची चांगली शाळा घेतली. बिग बॉस मराठीच्या 27 नोव्हेंबरच्या भागात महेश मांजरेकरांनी घरात बनवल्या जाणाऱ्या नाश्त्याचा वाद चावडीवर मांडला आणि सगळ्या सदस्यांना विचारलं की कुणाला वाटतं तिकडे सोनाली नाश्ता वेस्ट करायला बनवते. त्यावर गायत्रीने लगेच सारवासारव केली की वेस्ट करायला नाही पण तिच्या हातातून गोष्टी जास्त पडतात. तेव्हा मांजरेकर गायत्रीला म्हणाले फक्त एखाद्याला वाईट ठरवण्यासाठी बाहेर जाऊन बोलायचं का. त्यावर गायत्री नाही म्हणाली जेवढे लोक आहेत त्यापैकी 4 ते 5 लोकच नाश्ता करतात आणि तिच्या हातून जास्त बनला नाश्ता. तेव्हा मांजरेकर म्हणाले की तू सोनाली समोर हो मी त्यांना खायला सांगितलंय असं म्हणालीस. मांजरेकरांच्या या बोलण्यावर गायत्रीने होकार दिला हो मी उत्कर्षला सांगितलं तसं असं तिने उत्तर दिलं. तेव्हा मांजरेकरांनी तिच्या लक्षात आणून दिलं की तू तिला हो म्हणालीस पण बाहेर येऊन म्हणालीस की झाली हिची चावचाव सुरू आणि नाश्त्यावरनं तू कटकट केलीस म्हणजे बाहेर येऊन तू यावर बोललीस. जे काही बोलायचं होतं ते तिच्या समोर बोलायचं होतं. सोनालीला मांजरेकरांकडून हे कळल्यावर तिने अरे बापरे अशी प्रतिक्रिया दिली. नाश्त्यावरून सुरू झालेला गायत्री आणि सोनालीचा वाद मिटणार का हे पाहायला विसरू नका. बिग बॉस मराठी सीझन 3 दररोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.